नमस्कार, मी अश्विनी। आज आपण गव्हाच्या पिठाची नानखटाई तयार करणार आहोत। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो हे काहीही आपण वापरणार नाही त्याच्यामध्ये। तरी तुम्ही बघू शकता, अगदी बाजारामध्ये मिळते त्याप्रमाणे खुसखुशीत नानखटाई तयार होते। आणि आपण ओव्हनशिवाय बेक करण्याच्या दोन सोप्या पद्धती पाहणार आहोत आणि मेजरिंग कप न वापरता ही नानखटाई तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊण वाटी तूप घेतलेला आहे इथे मी। तूप आपल्याला खूप घट्ट किंवा खूप पातळ नको आहे, मीडियम हवं आहे। याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखर आपण चाळून घेणार आहोत। हे आपल्याला आता व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थित फेटल्यामुळे यामध्ये एरिएशन व्यवस्थित होतं आणि नान खटाई खुसखुशीत व्हायला मदत होते। तुम्ही बघू शकता याला एक छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। हे मी जवळपास 5 ते 7 मिनटे व्यवस्थित फेटलेलं आहे। यामध्ये आता मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि एक वाटी बेसन टाकणार आहे। हे दोन्ही आपल्याला चाळून घ्यायचे। हे आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध कशाचीही गरज लागत नाही। फक्त तूप आणि साखरेचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित एकजीव केलेलं आहे। एक छान डो तयार झालेला आहे। अशा कन्सिस्टन्सीचा डो आपल्याला हवा आहे। इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बटर पेपर टाकून आपण त्याला तूप लावून घेणार आहोत। ग्रीसिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे नान खटाई व्यवस्थित निघते। आता आपण नान खटाई तयार करूयात। पिठाचा छोटासा गोळा घेऊन हातावरती व्यवस्थित गोल करून त्याला थोडंसं अंगठ्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत। आणि अशा प्रकारे आपल्याला नान खटाई तयार करून घ्यायची आहे। नान खटाई ठेवताना त्यामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे, अगदी चिटकून ठेवायची नाही। इथे मी अर्ध्या पिठाची नान खटाई तयार करून घेतलेली आहे। अर्धं पीठ आपलं शिल्लक राहिलेलं आहे। गॅसवरती मी एक जुना पॅन गरम करून घेतलेला आहे। 10 मिनटे प्रीहीट करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हा पॅन ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे आपण 10 मिनटे बेक करून घेणार आहोत। 10 मिनटानंतर चेक करायचं आहे। राहिलेली नानखटाई आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे स्टीलची प्लेट ऑइल ग्रीसिंग करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण आता नानखटाई तयार करून ठेवणार आहोत। ह्या मी स्क्वेअर करणार आहे। इथे मी एक कुकी कटर घेऊन त्याला स्क्वेअर शेप देत आहे। तुम्ही गोल करू शकता किंवा आवडीप्रमाणे कुठल्याही शेपची नानखटाई तयार करू शकता। अशा प्रकारे आपल्याला राहिलेली नानखटाई तयार करून घ्यायची आहे। इथे मी सर्व नानखटाई तयार करून घेतलेल्या आहेत। गॅसवरती एक कढई आपल्याला प्रीहीट व्हायला ठेवायची। कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक जाळी ठेवून आपण ही 10 मिनटे प्रीहीट करून घेणार आहोत लो फ्लेमवरती। कढई 10 मिनटे मी प्रीहीट करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण ही नानखटाईची प्लेट ठेवायची आहे।
आणि हे आपण लो फ्लेम वरती 20 ते 25 मिनिटे बेक करून घेणार आहोत. इकडे आपले पॅन मधील नान कटाई तयार झालेली आहे, 10 मिनिटे झालेली आहेत. आपण चेक करूयात, गरम असताना वरच्या बाजूने नान कटाई थोडी सॉफ्ट लागते पण नंतर थंड झाल्यावरती ती व्यवस्थित कडक होते. मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि पॅनवरती ठेवूनच आपण हे थंड होऊ देणार आहोत, गरम असताना काढायची नाही आहे. कढईमधली देखील नान कटाई 20 मिनिटे बेक केलेली आहे, तुम्ही बघू शकता छान फुललेली आहे. आणि हाही आपण गॅस बंद करणार आहोत. गरम असताना नान कटाई थोडी वरच्या साईडने सॉफ्ट लागते पण थंड झाल्यावरती ती कडक होते, छान होते. हे आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत, थंड झाल्यानंतर काढायचं आहे. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, हे आपण आता काढून घेणार आहोत. आपण बटर पेपरवरती ऑइल ग्रीसिंग केलेलं असल्यामुळे खूप इझिली निघत आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छानही झालेली आहे नान कटाई. कढईमधली देखील नान कटाई पूर्णपणे थंड झालेली आहे, तुम्ही बघू शकता यालाही खूप छान गोल्डन रंग आलेला आहे आणि खूप सहज निघत आहे. अशा प्रकारे आपली दोनही प्रकारची नान कटाई तयार झालेली आहे. अगदी बाजारात मिळते त्याप्रमाणे आपली नान कटाई तयार झालेली आहे. गव्हाच्या पिठापासून आपण खूप हेल्दी अशी नान कटाई तयार केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.